एका आठवड्यात थर्ड एका आठवड्यात सहा लोक आहेत, सहा विश्वच्या दिवशी काय भेटतात, चित्रपट बघत आहेत. ओके, आठवड्याची सुरुवात रविवारपासून होते आणि यस हा आर नंतर चित्रपट बघतो, पी गुरुवारच्या अगोदर चित्रपट बघतो परंतु मंगळवारी बघत नाही, ओ बुधवारी चित्रपट बघतो. दोन लोक पी आणि यम यांच्या मध्ये चित्रपट बघतात, एक माणूस के आणि ओ यांच्या मध्ये चित्रपट बघतो. तर तुम्ही त्याला जे आता दिलेले आहेत केसेस आहेत, मी तुम्हाला तिथे फ्रेम आउट केलेलं आहे, तिथे अरेंज करत आहेत ना तुम्हाला, हे असं अरेंजमेंट येणार आहे. हां, मग याच्या विश्लेषणात तुम्हाला लक्षात येईल की मंगळ प्रश्न काय विचारलेला आहे आपल्याला, मंगळवारी चित्रपट कोण पाहतो, कोण पाहतं, एस पाहतो. तर चित्रपट कोण पाहतो मंगळवारी, एस पाहतो. ओके, 32 दिलेल्या संख्या ज्या आहे, 2 to the power 40, 3 to the power 21, 2 to the power 36 अँड 3 to the power 21. ठीक आहे, मग आता आपल्याला एका सेम पॅरामीटरवरती घेऊन याला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. ओके, तर 2 to the power काय 40 आहे, 3 to the power 21 आहे, 4 to the power 18 आहे. तर 4 to the power 18 आहे, तर 4 to the power म्हणजे काय, 4 म्हणजे काय, 2चा वर्ग. तर मला सांगा, a to the power n इज इक्वल टू वॉट काय असतो, a to the power m मल्टिपल बाय वॉट n. तर मग मला सांगा, 2 to the power आहे तर 18 काय होणार, 36. तर 2 to the power काय होईल, 36 होईल की नाही. नेक्स्ट काय, 8 to the power 12, तर 8 म्हणजे काय, 2चा घन, 2चा घन 8 to the power, तो 12 × 3 काय होणार, 2 to the power काय, 36. 2चा 36, 2 to the power 36 36, हे तर दोन इक्वल आहेत, हे लहान होऊ शकतात का, नाही. आता नेक्स्ट नंबर आहे 2 to the power 14, दुसरा काय, 3 to the power 21, बरोबर ना, 3 to the power 21 आणि 2 to the power 40. तर डिस्प्ले 2 to the power 40 इज टू मच बिगर दॅन द 3 to the power 21. मग सगळ्यात लहान संख्या कोणती होणार, 3 to the power 21, बरोबर आहे. आता 26, तुम्ही 2 to the power 36 का नाही घेतला, ते दोन समान आहेत, दोन जर समान आहेत तर ते लहान होऊ शकत नाही, असतील लहान, दोनच्या दोन्ही लहान असतील, 2 to the power 40. ओके, जर आपण बघितलं तर हे त्यापेक्षा फार मोठं होतं त्यामध्ये. हां, नेक्स्ट 33 विधान बघा, काही वाघ सिंह आहेत, काही सिंह ससे आहेत, काही ससे काय घोडे आहेत, हे आपण इथं असं अरेंज केलेलं आहे. मग याच्यामधनं काय, काही वाघ घोडे आहेत, आहे का, नाही. काही ससे वाघ आहेत, नाही. काही घोडे सिंह आहेत, नाही. सर्व घोडे ससे आहेत, काहीच येत नाही. उत्तर काय येईल, कोणतेही निष्कर्ष काय, अयोग्य. म्हणून उत्तर काय, पर्याय क्रमांक 2. आपण जर का बघितलं, बघा 29 ते इथे थोडेफार काही आपले जे काही पॅटर्न्स आहेत ते यायला काय झालेले आहेत, सुरुवात झालेले आहेत. ओके, हां, 34 एक्स व्यक्तीला काही पेन ए बी सी डी ई एफ मध्ये वाटायचे आहेत. समजा ए ला बीच्या दुप्पट, सीच्या तिप्पट, डीच्या चौपट आणि ईच्या 5 पट आणि एफच्या 6 पट पेन मिळाले असतील, तर एक्सने कमीत कमी किती पेन खरेदी करावेत, म्हणजे प्रत्येकाला मिळणाऱ्या पेनची संख्या जी आहे ती काय असेल, सम असेल. ओके, सम असेल. तर पहिले तर काय करा, 2 पट 4 पट 6 पट हे जर आपण बघितलं, त्यांचा लसावी जर आपण घेतला तर तसं तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये 2 4 6 5 यांचा लसावी किती होतो रे, 60, बरोबर आहे. पण 60 आणि लोक किती आहेत, 6 ना. तुम्ही जर 6 ने भाग दिला तर किती, 15. पण 15 ही समसंख्या आहे का रे, नाही आहे. 15 सम आहे का, नाही आहे. ओके, 6 × 5 = 30, 294 to the power 66, 294. आपण ट्राय नाही असं पण करू शकतो. मला सांगा 147, मला सांगा प्रत्येक जर सम आहे तर 147 तो टोटल होऊ शकत नाही, होऊ शकते का, रिजेक्ट करा त्याला. हां, 150 जी आहे ती यांच्या 60 जर आपण बघितलं, 150 जर का बघितलं त्याच्यामध्ये, तर ती त्याच्यामध्ये याच्यात येत नाही आपल्या याच्यामध्ये. तर आपण सगळ्या अजून करू, दोनच समसंख्या आहेत, 294 आणि 300, या दोनपैकी काय होऊ शकतं. 294 ला आता किती जण आहेत रे तुम्ही, 6 जण आहे, 6 ने भाग द्या बरं, 294 6 ने किती आहेत उत्तर, 6 × 24 49 नाही, हे पण येत नाही त्याच्यामध्ये, 147 नाही उत्तर होऊ शकत नाही, 147. आणि जर सगळ्या संख्यात जर सम आहेत ना, आता 106 आणि 6 संख्या आहेत, ती विषम संख्या कशी काय त्यांची बेरीज होईल ना, ते काहीतरी हे झालेलं त्याच्यामध्ये एक विशेषण. ठीक आहे, मी याला डिस्कस करतो नंतर, किंवा तुम्हाला याच्यामध्ये टेलिग्राममध्ये टाकून देईल याचं डिस्कशन शीट. कारण 147 निश्चितपणे नाही होणार, त्याचं 150 पण नाही होणार, 194 होईल किंवा
300 होईल त्याचं उत्तर. हा 35वा प्रश्न आपण कॅन्सल केला होता. छत्तीस बघा, रमेश घसरते कापड खरेदी केले त्याचे तीन भाग केले. पहिला भाग संपूर्ण लांबीचा एक पंचवंश भाग आहे व दुसरा भाग पहिल्या भागाचा काय अर्धा भाग आहे. तर एक झाला 1/5 ऑफ एल, दुसरा आहे त्याचा अर्धा म्हणजे काय 1/10 ऑफ दी एल, ठीक आहे ना. हा मग आता तिसरा भाग जो आहे तो जो आहे त्याच्यातनं हा जो भाग आहे हे दोन्ही तुम्ही ॲड करा. आता उरलेला जो काय भाग आहे त्यातनं ओरिजिनलमधनं वजा करा. आता हा जो भाग आहे तो काय तिसरा भाग झाला. मग सगळ्यात तोच तिसरा भाग झाला ना त्याच्यामध्ये. सगळ्यात मोठा भाग आहे तो 7/10 आहे, सगळ्यात लहान भाग आहे तो काय 1/10 आहे, बरोबर आहे ना. हा मग याचं गुणोत्तर किती 1:7, 7:1 उत्तर परिक्रमांक 3. कशामध्ये? अरे हा 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 म्हणजे इथे 1:7 पाहिजे. हा तर येस येस बरोबर तुमचं. हो 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 बरोबर. पाच विधाने दिलेली आहेत त्यापैकी तीन विधाने एकत्र करून संच तयार केलेले आहेत. तर्कसंगत विधाने असलेला संच निवडा. सर्व लाचखाऊ काय गुन्हेगार आहेत? कोणते गुन्हेगाराला समाज कमी लेखत नाही? काही कपटी लोक लाचखाऊ आहेत, काही कपटी लोक गुन्हेगार नाहीत, काही कपटी लोक हे आहेत. आता तुम्हाला याच्यावरनं दोन वर्ण काय तीन हे करायचे आहेत. ई बर्ड जर आपण हे बघितलं, लाच खाणे हा गुन्हा आहे. त्यानंतर ब काय, कोणते गुन्हेगाराला समाज कमी लेखक नाही. आणि ड काय, काही कपटी लोक गुन्हेगार नाहीत. काही लिंकच लागत नाही या स्टेटमेंटची, नाही ना. काही लागतं का? पण ते बघा. अ सर्व लाचखाऊ गुन्हेगार आहेत. लाच खाणारे सगळे काय बघा, पर्याय डायरेक्ट चार लाईव्ह. सर्व लाचखाऊ काय गुन्हेगार आहेत. क काय, काही कपटी लोक काय लाचखाऊ आहेत, काही कपटी लोक काय मग ते लाचमध्ये दाखवावं लागेल. आणि ई याचा अर्थच काय, काही कपटी लोक काय आहेत, गुन्हेगार आहेत याचा अर्थ, बरोबर आहे. सूत्र परिक्रमांक 4. नेक्स्ट, काही कोड आहेत व त्याचे जे आपल्याला अटी दिलेले आहेत त्याच्यामध्ये. हां तर कोड आहेत त्याच्या काय दिलेले आहेत, आपल्याला अटी दिलेल्या आहेत. मग आपल्याला संख्याने कोडबद्ध करायचं आहे. 487692. मग त्याने काय म्हटलेलं आहे, पहिला शेवटचा समांक. तर पर्याय आपल्याला दोन लागणार ना. मग पहिला चार आणि दोन याचं हे काय होणार आहे, डॉलर डॉलर. हां यांचं काय होणार दोघांचं डॉलर. 8769 8769. 8 म्हणजे काय के, 7 म्हणजे काय ई, 6 म्हणजे काय एफ, आणि 9 म्हणजे काय एम. हां म्हणून उत्तर काय येईल 4. पर्याय क्रमांक 4 सगळ्यात सोपं प्रश्न मला वाटतं पेपरमध्ये हाच होत असेल बस. ओके हां 38 39. S1 S2 S3 दिलेले आहेत, त्यात एक प्रश्न दिलेला आहे. सी हा डी पेक्षा लहान आहे परंतु ए आणि बी पेक्षा मोठा आहे. सो सी डी पेक्षा लहान पण ए आणि बी पेक्षा मोठा, ठीक आहे. हा नेक्स्ट विधान दोन काय, हा डी डी काय त्या सगळ्यांमध्ये सगळ्यात मोठा आहे आणि ए हा बी पेक्षा मोठा आहे. थर्ड विधान काय, ए जो आहे तो काय बी पेक्षा मोठा. मग जर ए बी पेक्षा मोठा तुम्ही हे आणि हे जोडलं तर याच्यामधनं सगळ्यात धाकटा कोण येतो, बी. पण केव्हा, जेव्हा तुम्ही पहिलं विधान जोडता कशासोबत तिसऱ्यासोबत, दुसरा जो सगळ्यात मोठा आहे याच्यावरनं त्याच्या ते धाकटा तुम्हाला माहिती पडतो का, नाही पडत. सो दॅट्स वाय तुमचं उत्तर काय तुमचं S1 आणि S3. सो पहिलं आणि काय, सो पर्याय काय चार कळलं का. हां म्हणून तर तुमचं हे आहे. नेक्स्ट, जेव्हा रोहित शतक मारतो तेव्हा भारत सामना जिंकतो. तर याने प्रश्न काय दिला आपल्याला, सो द स्टेटमेंट यस गिवन दॅट की जेव्हा जेव्हा रोहित शतक मारतो तेव्हा भारत काय येतो, सामना जिंकतो. तर हे याला म्हणतात लॉजिकल कनेक्टिव्स. हां तर याचा अर्थ असा होत नाही की रोहितने शतक मारलं नाही म्हणजे काय भारत सामना जिंकणार नाही. अरे विराटने मारलं तरी जिंकेल ना, ठीक आहे. रोहितने मारलं तर जिंकतोच, दॅट देर इज नो डाऊट इन दॅट. बट दॅट डज नॉट मीन की जर विराटने नाही मारलं फक्त विराट, सो रोहितने नाही मारलं तर जिंकणार नाही. रोहितने मारतो तर जिंकतो याचा अर्थ असा नाही की मग प्रत्येक याच्यात रोहितच मारतो, मग तर रोहितच एक्स्ट्रा टीममध्ये असता. ओके हां रोहितने ज्याही मॅचात मारला त्याचा तो सामना वाला जिंकलाय. पण याचा अर्थ असा होत नाही की रोहितने शतक मारला नाही तर भारत जिंकणार नाही. ओके भारतने सामना जिंकला म्हणजे रोहित शतक मारले आहे, असं थोडी की प्रत्येक भारतीय सामना जिंकला म्हणजे रोहितचं शतक असेल. मग बेटर आपण काय म्हणू शकतो की भारत सामना जिंकला नाही म्हणजे रोहितने शतक मारले नाही. कारण जर का रोहितने शतक मारले असते तर रोहित जेव्हा पण शतक मारतो तेव्हा काय होतो, जिंकतो. याचा अर्थ आपण लॉजिकली काय म्हणू शकतो की भारताने सामना जिंकला नाही म्हणजेच रोहितने शतक मारले नाही. कारण जर रोहितने शतक मारले असते तर भारत सामना जिंकतोच किंवा जिंकलाच असता, बरोबर आहे. की यात लक्ष ठेवा, जेव्हा जेव्हा असा पॅटर्न येतो, कधी आला नाही, एकदा कंपनीमध्ये फक्त आलाय, राज्यसभेत आला नाही, की पहिल्या इव्हेंटवरती जर दुसरा इव्हेंट डिपेंडंट असेल. पहिला इव्हेंट काय, रोहितचं शतक मारणं, आणि दुसरा इव्हेंट कोणता आहे, भारताचा सामना
जिंकणं. दॅट मीन्स सो पहिल्या इव्हेंटवर ते दुसऱ्या इव्हेंट डिपेंडेंट असेल तर नेहमी लक्षात ठेवायचं की तार्किकदृष्ट्या योग्य विधान कोणतं. सेकंड केस म्हणजे क्यू. सेकंड केसचं निगेटिव्ह निगेशन. निगेशन इम्प्लाईज फर्स्ट केसचं निगेशन. हीच गोष्ट नेहमी लॉजिकली करेक्ट असते. सेकंड केसचं निगेटिव्ह इम्प्लाईज द फर्स्ट केसचं निगेटिव्ह. ओके हां गॉट इट. हां नेक्स्ट चला क्वेश्चन 41. जलशिस्त्यांतर चक्रातील जैविध्य भूमिका समजून घेण्यासाठी अधिक चांगले धोरण आखणी करता येते. जैविध्य ही संज्ञा विविध प्रकारचे वनस्पती प्राणी सूक्ष्मजीव जैविध्य असणे ही प्रणाली त्यांच्या संदर्भात वापरली जाते. जल जैवविविधता हे परस्परावलंबी आहे. प्रत्यक्षात मात्र कार्य करायचे ते जलशिस्त्यांचे चक्र निश्चित करते आणि त्यानुसार वनस्पती आणि मृदा हालचाली प्रवृत्त करते. आपण पीत असे प्रत्येक ग्लासभर पाणी मासे झाडे जीवाणू यांना पार करून आलेले असते. या प्रणालीत पार करत असतानाच ते पाणी शुद्ध केले जाऊन वापरण्यायोग्य पिले जाते. पाणी पुरवठा ही महत्त्वाची सेवा पर्यावरण देऊ करत असते. मग सर्वात महत्त्वाचे अनुमान कोणते. ओके तो म्हणतो की आपल्या याच्यात सगळ्या याच्यातनं ते पाणी येतं. पाणी पुरवठ्याची निश्चित क्षमता जैविकरित्या बाधित राखते. होऊ शकतं ठीक आहे. सजीव जीवनाशी आपल्याला पिण्याचे पाणी मिळू शकणार नाही. अगेन इथे एकदम डेफिनेटिव्ह नाही घ्यायचं असं की याच्याशिवाय मिळू शकणार नाही. वनस्पती प्राणी सूक्ष्मजीव सातत्याने आपसात परस्पर क्रिया करतात. ओके ठीक आहे. चक्राशिवाय सजीव सृष्टीच अस्तित्वात आली नसती. अगेन नॉट व्हेरी डेफिनेटिव्ह ठीक आहे. आता आपण जर का बघितलं तर त्याला सर्वात चांगला अनुमान काय तर तो काय म्हणतो की जलस्थित चक्रातील जैविकतेची भूमिका समावून घेतल्या समजून घेतल्यामुळे अधिक चांगली धोरणी करता येते. लक्षात घ्या धोरण आखणी केव्हा करणार जेव्हा क्षेत्रातील जैविकतेची तुम्ही काय करणार भूमिका हे करणार. बरोबर आहे ना. हां म्हणजेच काय कारण जैविकतेत तो म्हणता बघा किती प्रेमी राहतं तर पहिल्याच ओळ तुम्हाला हिंट देऊन जाते उत्तराची. तुम्ही म्हणणार की फक्त परस्पर क्रिया नाही करत त्याच्यातनं तुम्ही जैवविध्य जी आहे त्याची पूर्ण मांडणी याच्यातनं करता येते. याचा अर्थच काय की आज पूर्ण प्रक्रिया जी आहे ती याच्यामुळे जैवविध्य आज काय अबाधित राखतं. म्हणून बेटर उत्तर काय पर्याय क्रमांक एक. ओके हां नेक्स्ट आधी तो गेल्या दशकात जर आपण बघितलं तर मध्यमवर्गीय उच्च लोकांना दिलेलं आहे. आता गरीबाला आपण हे केलं पाहिजे. याचा अर्थ काय उत्तर गेलं बेटेडीचं चार आर्थिक समावेशन करा लोकांचं. गरीबांना द्या सामान्य माणसाला वगळलेलं नसेल अशी सेवा द्या. म्हणजे सामान्य माणसं म्हणजेच काय आर्थिक समावेशनाचा पुरस्कार करण्याची काय गरज असं लेखकाचं सांगणं आहे. उत्तर गेलं बेटेडीचं चार. स्त्रिया आणि मुलींचे आरोग्य गोपनीयता आत्मसन्मान दृष्टीने झोपण्याची सुरक्षितता टिकाऊ स्वच्छता वगैरे त्याचे फायदे आहेत. तो म्हणतो स्वच्छता ठेवली पाहिजे वगैरे. हां आता बघा अंगमित किडे आणि सफाईचे काम रद्द करणे या गोष्टीमुळे नागरिक उद्योगांची समस्या पूर्णपणे सोडवली जाऊ शकते. पूर्णपणे बघा काय एक फिंट आहे की पूर्णपणे सोडवली जाऊ शकते म्हणू शकतो का आपण. नाही ना ठीक आहे. ते इम्प्रूव्हमेंट होईल पण मी तर काम बंद करणे रद्द करणे असलं पाहिजे आपल्याला केंद्रबिंदू असला पाहिजे. पण याच्यामुळे पूर्णपणे सोडवली जाईल असं आहे का. नागरिक क्षेत्रात सुरक्षित आरोग्य सोयींचा मोठ्या पुरस्कार करायचा बरोबर आहे. येस उत्तर काय पर्याय क्रमांक दोन. निसर्गासाठी तो कांतो की समुचित सरकार आपल्याला समजायचं असेल वैशिष्ट्यकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण कोणी संपूर्ण क्षमता आहे का रे प्रत्येक गोष्टीची नाही आणि म्हणून त्यासाठी आपल्याला गरज कशाची पडते समाजाची. बरोबर आहे ना. सीसेटचा अभ्यास स्वतः होत नाही म्हणूनच क्लासाची गरज पडते की नाही. माझी गरज कशाला आहे तुम्हाला तेव्हाच आहे. बरोबर आहे. तो मग याचा अर्थ काय विवेक अनुमान काय त्याच्यामध्ये की नैसर्गिक गरजांमधील काय वैविध्य आहे तो समाज प्रणाली काय करतो निर्माण करतो. उत्तर काय परिक्रमांक चार. ओके बघा आता हे सोपे वाटतं थोडे प्रश्न पॅसेज तुम्हाला म्हणून म्हटलं आधी होतं. आणि हे कधीचे पॅसेज आहे सोळाचे सोळा सतरा सोळा वगैरे सतराचे. म्हणून तेव्हा असे पॅसेज यायचे म्हणून सोडवणं काय होतं सोपं होतं. आतल्या पहिले कसे डेंजरस पॅसेज येतात आपण पहिले बघितले ना. पहिलेचे दोन स्लॉट आहेत ते कशाचे आहेत एकवीसचे. बरोबर आहे. आता हा स्लॉट जो आहे तो सोळाचा होता आणि शेवटचा जो स्लॉट आहे तो माझा बनवलेला आहे. ओके एखाद्या विशिष्ट राज्यात कायद्याच्या आवश्यकतेचे स्वरूप या राज्यात ला जनतेकडून येणाऱ्या मागण्यानुसार ठरते आणि सामान्य मागण्या ते राज्य नियंत्रित करत असलेल्या समाजात आर्थिक सत्तेचे वितरण अशा प्रकारे झालेले असते यावर अवलंबून राहते. ओके तर विरोधाभास आहे की काय रे ह्या काय उत्तर होईल परस्पर संबंध. बरोबर आहे ना. की राजकारणावरील वर्चस्व की परस्पर नाही राज्यात कायद्याची आवश्यकतेसोबत येणाऱ्या मागण्या ज्या आहेत मला सांगा तो का म्हणतो की कायद्याचं राज्य जे काही कायद्यात त्याची आवश्यकता जे त्याचं स्वरूप काय असेल राज्य स्वरूप काय असेल हे कोण ठरवतं जनता. जनताला ज्या मागण्या आहेत ते ठरवतं. बरोबर आहे. पण जनताच्या मागण्या ज्या आहेत त्या नियंत्रित कोण करतं त्यांच्यामध्ये इकॉनॉमिक डिस्ट्रीब्युशन कसं झालेलं आहे याच्यावरनं. ओके सो म्हणजेच काय की पॉलिटिक्स
आणि इकॉनॉमी या दोघांचा हा काय आहे डिस्ट्रीब्युशन आहे ना इंटर वी कॅन से दॅट रिलेशनशिप आहे इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स इथे काय वर्चस्व म्हणजे काय इकॉनॉमी इज ओनली डिटरमायनिंग की पॉलिटिक्स असं एकदम वर्चस्व म्हणता येणार नाही म्हणून जास्त बेटर उत्तर गेलं परस्पर संबंध इंटर रिलेशनशिप हा जास्त बेटर होईल हा आता हे काय तो म्हणतो की हरितगृह उत्सर्जन वगैरे होऊन राहिला वगैरे वगैरे तो म्हणतोय मग आता आपल्याला काय ते कमी केलं पाहिजे आपण उत्सर्जन वगैरे याच्याबद्दल पाहिजे आहे यांत्रिकरण आणि रसायन यावर जगभरात अवलंबून असलेल्या कृषी पद्धती ताबडतोब बदलून सेंद्रिय शेती करण्यास सुरुवात केली पाहिजे ताबडतोब बदलून टाका असं होईल का रे अशी उदाहरण सरळ काय करायचे रिजेक्ट हवामान बदलाचे प्रमाण कमी करण्यासाठी आपल्या जमिनी कशा पद्धती आपण बदलणे अत्यावश्यक आहे बरोबर आहे का हा हरितगृह वायू उत्सर्जन समस्येत कोणताही तांत्रिक उपाय नाही आहे आणि उष्णकटिबंधीय कार्बन शॉटमध्ये प्रमुख प्रदेश आहेत ठीक आहे येस हे आहेत पण हा अनुमान नाही हा मेसेज नाही त्याला मेन सांगण्याचा लक्षात आलं का तुम्हाला ते प्रदेश आहेत ठीक आहे पण हा मेन अनुमान आहे का तो म्हणतो ना की काय आपण हे वगळलेलं आहे त्याच्यामध्ये हे होतोय कार्बन डायऑक्साईडचा हे होतोय जमिनीचा वापर हरितगृह उत्सर्जन असतो हे होतं जंगलतोडी होतात हे सगळं काय होतो त्याच्यामध्ये बरोबर आहे ना सो मृदा व्यवस्थापन पद्धती जी आहे उत्सर्जन कारण म्हणजे आपल्याला ती सगळं काय आपण काय केलं पाहिजे हे केलं पाहिजे त्याच्यामध्ये ओके अत्यावश्यक गरज आहे इतकं जास्त प्रॉब्लेम होत आहे तर हा त्याला मेन संदेश द्यायचा तुम्हाला कळलं का तुम्हाला हा तर हे त्याला मेन सांगायचं उत्तर परिक्रमांक 2 परंपरा संस्था ओळख निष्ठा या फाट्यापुढे दोलायमान परिस्थिती निर्माण होते डिलेमा पोझिशन आहे तो म्हणतो काही जण आपल्या ओळखीचे परंपरागत नूतनीकरण करून घेतात काही इतर स्वतःला नवीन गडाशी जोडून घेतात या राजकीय विकास धर्म प्रजाती व्यवसाय इत्यादी जोपासना करतात मग कोणतं सर्वोत्कृष्ट स्पष्टीकरण आहे राजकीय विकास ही एक रेषीय प्रक्रिया नाही कारण त्याच्यामध्ये वाढणघड्याचा समावेश आहे होऊ शकतं काही नवीन गोष्टीसोबत जोडून घेतात काही जुने याच्यामध्ये राहतात म्हणजे काही होतं का सांगले का नाही ओके हां सो हे होऊ शकतं परंपरागत समाज राजकीय विकासात सकारात्मक पैलूला विरोध करण्यासाठी यशस्वी ठरतात विरोध करण्यास यशस्वी ठरणे आणि निश्चित पुढून जाणे समाजाला अशक्य अशक्य आहे का रे काही लोक जातात ना म्हणतो परंपरागत निष्ठांचे भरण पोषण हे राजकीय विकासासाठी काय असते अनुकूल असते नाही परंपरागत आपण जे काही आपले हे चाललेले आहेत त्या परंपरा ह्या राजकीय विकासासाठी अनुकूल आहेत जर आपण त्यातलाच फक्त फोकस केला तर नो इट इज व्हॉट तो काय म्हणतो की आपल्या संस्था ओळख निष्ठा फुटी निर्माण होते काही लोक जे आहेत की आपली जुनी गोष्ट आहे त्याला सोबत रिन्यू करून घेतात स्वतःला नूतनीकरण करून घेतात पण काही स्वतःला नवीन गोटाशी सुद्धा जोडून घेतात बरोबर आहे हा मग आणि मग याच्यानंतर या गोष्टी काही लोक ज्या इथे काही लोक राजकीय विकास वगैरे इत्यादी सुद्धा काही लोक काही जोपासना करतात सो म्हणजे राजकीय विकास हे एका वेळी डेव्हलपमेंट पॉलिटिकल डेव्हलपमेंट होत नाही बरोबर आहे ना सो याच्यामध्ये काय काही गोष्टी रिन्यू होतात काही गोष्टी टिकून राहतात काही गोष्टी चालल्या राहतात असं आहे तर उत्तर गेल परिक्रमांक 1 ओके हा नेक्स्ट जगभरात सर्वत्र लक्षणीय कल सरकारमध्ये प्रादेशिकतेकडे आहे 1990 पासून मोठ्या प्रमाणावर हस्तांतरण खालच्या दिशेने प्रदेश समुदाय केले जात आहे उपराष्ट्रीय पातळीवर नवीन राजकीय संस्था संघटना करण्याचा अंतर्भाव असलेल्या आणि त्यांच्या ताकदीत वाढ निर्माण करणाऱ्या या प्रक्रियेला विचलन अथवा अधिकारदान असे म्हणतात विचलन 3 घटकांनी मिळलेली आहे ती म्हणजे राजकीय वैधता अधिकारांचे विकेंद्रीकरण ओके हे काहीतरी दिलेलं आहे त्याच्यामध्ये ठीक आहे मग आता आपण जर का बघितलं तर्कशुद्ध अनुमान होईल उपराष्ट्रीय संस्था निर्माण करण्यासाठी जनसाधारण मोठ्या प्रमाणात यशस्वी नेते नेतेगिरी महत्त्वाची करे सरकारमध्ये उच्च कायदेशीर मार्गाने विचलन व लादले गेले पाहिजेत काय म्हटलं त्यांनी अरे खालच्या पातळीवरून विकेंद्रीकरणाची मोठी मागणी झालेली पाहिजे बरोबर आहे ना त्यातनं राजकीय निर्माण म्हणजेच काय की विचलित ठरण्यासाठी लोकशाही पाहिजे जिच्यात निम्न पातळी जनता तिचे विचार मुक्तपणे मांडू शकेल व त्याचा तृणमूल म्हणजे बेसिक लेवलवरती सक्रिय सहभाग लोकांचा असेल बेटर आन्सर काय परिक्रमांक 3 जेव्हा जेव्हा तुम्हाला पंचायत राज इन्स्टिट्यूटवरती जेव्हा जेव्हा पॅसेज येईल हा नोट करून ठेवा जर 23 प्लॅन असेल तर ओके हां तर असले पॅसेजेस तुम्हाला आता लिहावे लागणार आहेत नाही तर तुमचे आन्सर्स कसे असतात पंचायत राजचे भारतात पंचायत राज सुरुवात झाली पहिल्यांदा नागपूर जिल्ह्यामध्ये निर्माण झाली बरोबर आहे त्यानंतर कधी झाली आंध्र प्रदेशमध्ये झाली ओके आता तशी उत्तरं तुम्हाला लिहायचे नाहीत आता असे आन्सर्स तुम्हाला लिहावे लागतील त्याच्यामध्ये पंचायत राज इन्स्टिट्यूट प्रश्न आला तर तुम्हाला बरोबर आहे ना सो आता फॅक्च्युअल हा फरक आहे डिस्क्रिप्टिव्हचा आणि काय ऑब्जेक्टिव्हचा हे तुम्हाला लक्षात येणं आवश्यक आहे ओके सो इंग्रजीमध्ये उलट क्रमाने क्रमांकित केलेली आहे प्रत्येक अक्षर मूळ वर्षात वर्णाक्षरातील सुलट क्रमांकाच्या दर्शवलेली आहे कोणती रचना येईल हा लखनौसाठी कोणती रचना येईल तर आपण जर काय याच्यामध्ये बघितलं तर काय म्हणजे त्याचं म्हणण्याचं काय अपोजिट हे उलट सुलट म्हणजे अल्फाबेट रिवर्स इच अदर म्हणजे एचा अपोजिट काय रे झेड ना बीचा काय म्हणून मी थोडं इंग्लिशमध्ये पण दिलेलं अल्फाबेट रिवर्स अँड इच लेटर रिप्रेझेंट द लेटर विथ अपोजिशन ऑक्युपाईज विच इज द फॉलोइंग ह्या तर मग मला सांगा तर आपण इथे बघा विशेषणात तुम्हाला दिलेलं आहे
ए बी सी डी ई एफ जी एच हाँ तो इथे जर का आपण फॉरवर्ड ऑर्डर आणि बॅकवर्ड ऑर्डर तर यम बघा समोरून 13 आहे तर पाठीमागून यन 13 आहे ए समोरून पहिला आहे पाठीमागून पहिला कोणता झेड तर आपल्याला फक्त यांची रिवर्स ऑर्डर करून घ्यायचे मग एल ओ सी के एन ओ डब्ल्यू तर एल म्हणजे काय अपोजिट काय एलचा अपोजिट काय होतो रे ओ यूचा अपोजिट काय होतो एफ हा सीचा अपोजिट काय होतो एक्स बरोबर आहे का हा ठीक आहे तर म्हणून 49 उत्तर काय पर्याय क्रमांक 4 ओके सो दॅट्स व्हाय 49 द आन्सर ऑप्शन नंबर 1 हा 50 बुद्धिबळाच्या स्पर्धेत 150 पदक नाव नोंदवले हरणाऱ्या खेळाडूला बाद केली आणि एकही सामना अनिर्णित किंवा बरोबरीत सुटा नसेल तर संपूर्ण स्पर्धेमध्ये किती सामने खेळवले केले मला सांगा पहिले बुद्धिबळ म्हणजे दोनच लोक लागतील बरोबर आहे ना मग पहिले 75 सामने खेळतील बरोबर आहे की नाही पहिले किती सामने खेळणार 75 मग त्यात 75 लोक बाद होतील 75 काय होतील विजेते हे 75 आले आता 75 मध्ये एक जणाला आता समसंख्या आहे दोन लोक लागतील म्हणून 37 दुनी किती 37 दुनी किती 74 आणि एकाला बाय देतात एकाला काय देणार बाय देतील ना नेक्स्ट याच्यासाठी हा मग हे 37 सामने झाले मग आता लोक किती आहेत पण आता 38 झाले लक्षात घ्या 37 लोक सामने जिंकले पण एकाला बाय दिला तर तो पण पुढच्या स्टेपला जाईल ना त्याला खेळायलाच कोणी नाही तर त्याचे थोडे दोष आहे त्याच्यामध्ये तर तो सुद्धा पुढच्या मग पुढच्या आपल्याला किती राहणार 38 38 आहे तर अगेन किती सामने होतील 19 सामने 19 पुन्हा गेलेत पुन्हा किती 19 विजेते मग 19 मध्ये आणखी किती 9 × 18 9 सामने आणि एकाला बाय म्हणजे विजेते किती आहेत टोटल 10 असं करत 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 मग टोटल सामने किती होणार मग तुम्ही बघा त्याच्यामध्ये किती होणार 149 ओके सो दॅट्स इन दिस वे यू विल गेट वॉट 149 सामने होतील ठीक आहे नेक्स्ट बघा तीन अंकी नैसर्गिक संख्यांमध्ये प्रत्येक अंक हा विषम असेल आणि ती संख्या 5 ने विभाज्य असेल अशा संख्या किती आहेत ओके तर जर का आपण बघितलं बघा 1 जर आपण बघितलं तर परंतु 5 ने विभाज्य असणाऱ्या म्हणजे 1 × 5 असणाऱ्या संख्या किती तर आपण जर समजा 100 ते 200 तीन अंकी संख्या पाहिजे आपल्याला मग 100 रो मध्ये आपण जाऊया त्याच्यामध्ये तर इथे बघा प्रत्येक हे जी डिस्टिंक्ट आहे तर काय म्हणतो ती 5 ने विभाज्य बरोबर आहे आणि प्रत्येक अंक हा विषम आहे तर याच्यामध्ये कोणते कोणते संख्या येतात ही 135 होईल की नाही बरोबर आहे 137 होणार का नाही 1 × 3 = 5 हा 5 ने भाग जाणार म्हणजे 1 × 5 अजून काय नाही 175 आणि आणखी काय 195 बरोबर आहे हां तर अशा किती संख्या आहेत रे 3 संख्या अशा किती संख्या आल्यात 3 संख्या आहेत की ज्या काय आहेत 5 ने भाग जाणाऱ्या आहेत 100 ते 200 मध्ये त्यानंतर आणखी काय होणार 300 ते याच्यामध्ये पण किती होणार 3 होतील 500 संबंधच येत नाही कारण 500 प्रत्येक याच्यामध्ये काय होणार दोन संख्या होतील ओके म्हणजे माझं काय म्हणणं आहे 300 75 395 आणि 315 बरोबर आहे ना हां या तीन संख्या कळलं का प्रत्येकाला अशा बरोबर आहे 500 येऊ शकत नाही कारण त्यात 5 रिपीट होईल प्रत्येक याच्यामध्ये ठीक आहे अगेन आपण कशावरती येऊ 6 तर नाही 6 ही समसंख्या आहे 600 वाली काय समसंख्या ना त्याने काय म्हटलंय की या संख्या असून निर्माण होणारी विषम संख्या पाहिजे मग आणखी कोणत्या पाड्यामध्ये येईल 700 पाड्यामध्ये आणि 900 पाड्यामध्ये बरं आहे 7, 9, 3 100 ते 200 तीन संख्या 301 ते 400 तीन संख्या 701 ते 800 तीन संख्या आणि 901 ते 1000 तीन संख्या अशा टोटल संख्या किती होतील 12 सो दॅट्स द आन्सर इज 12 ओके हा नेक्स्ट बघा कन्सिडर द क्वेश्चन एक्स हा पूर्णांक आहे का प्रश्नात चिन्ह इज एक्स इंटीजर एक्स बाय 3 हा पूर्णांक नाही आणि 3x हा पूर्णांक आहे दोन्ही डिलेमा स्टेटमेंट एक्स बाय 3 पूर्णांक नाही 3x पूर्णांक असं होऊ शकत नाही त्यामुळे उत्तर काय पर्याय क्रमांक 4 कारण एक्स बाय 3 च्या तिप्पटच काय होणार एक्स होणार ना आणि 3x च्या 1/3 काय होणार एक्स बाय 3 होणार बरोबर ना सो म्हणून इथे दोन्हीचे एक आहे आणि एक नाही असं आपण म्हणू शकत नाही दोन्ही कंडिशन सेमच फेरी होतात म्हणून 52 चं उत्तर काय पर्याय क्रमांक 4
समजा हा एका सूची किंमत 25% ने वाढली मात्र ती 15-20% ने कमी केली पुन्हा 10% ने वाढवली तर परिणामी वाढ किती असेल, तर त्याच्यामध्ये परिणामी वाढ किती असणार आहे त्याच्यामध्ये. ओके हां, तर मग आता पहिली गोष्ट काय, सो इन्क्रीज बाय 25% अँड अनदर डिक्रीज बाय 20%. इथे तो सक्सेसिव चेंज तिथे एक्सप्लेनेशनमध्ये एक वेगळा वे दाखवलेला आहे, पण तुम्हाला दोन टाईमचा तीन टाईमचा चेंज असतो तेव्हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. पहिली वाढ जी ती ए, दुसरी वाढ म्हणजे काय बी. सो फॉर्म्युला सक्सेसिव चेंज काय होणार, फॉर्म्युला ऑफ सक्सेसिव चेंज इज वॉट, ए प्लस बी प्लस ए बी बाय 100. ओके, ए अधिक बी प्लस ए बी भागिले काय 100. ए म्हणजे किती रे, अधिक 25, आणि बी म्हणजे किती, वजा 20. अरे वी 20 म्हणजे काय, वजा आहे ना, तर अधिक 25 वजा 20 म्हणजे किती रे, प्लस 5. पण ए आणि बी भागिले 100, तर 25 × 20 / 100 किती होतात, 25 × 20 किती, 500. 500 / 100 म्हणजे काय, 5. पण हे अधिक वजा काय, अधिक वजा वजा, तर अधिक 5 - 5 अगेन द चेंज काय होतो, 0%. चेंज काय होतो, 0%. मग 0% चेंज आणि पुन्हा 10% वाढतं डायरेक्ट, फक्त वाढ किती 10%. किंवा मग इथे दिलेलं आहे बघा, त्याच्यात की 100 रुपयाची 25% वाढ केली, 125 किंमत झाली, 125 20 % कमी करा. ओके किती आलं, पण कुठलंही उदाहरण असो जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळचा चेंज असेल, हे तर समजा सोपं आहे, उलट तुम्हाला जे एक्सप्लेनेशन दिलं त्यांना सोपं पडतं, पण लक्षात ठेवायचं सक्सेस चेंज कसं काढायचं, ए प्लस बी प्लस बी ए बी बाय 100. जेव्हा तुम्हाला असतं की 20% इन्क्रीज झाली 20% काय कमी झाली, तर तुम्हाला असं उत्तर येतं की कोणताही बदल नाही, असं नाही आहे. तेव्हा किती टक्क्यांनी डिक्रीज होईल, 4%. कसं काढणार, अधिक 20 - 20 कॅन्सल, 20 × 20 म्हणजे किती, ए बाय ए बी बाय 100 ना, 20 + 20 + 20 400 / 100 4, पण -4. ओके, तर हा फॉर्म्युला फार महत्वाचा सक्सेसिव चेंजचे उदाहरण सोडत असताना, ए प्लस बी प्लस ए बी बाय 100 मधला. हा नेक्स्ट, एबीसीडी अक्षरे आहे की ए आणि ईच्या दरम्यान दोनच अक्षरे असतील, अशा प्रकारे किती रचना करता येतील. आता बघा, तर टोटल किती अक्षर आहेत रे, ही टोटल अक्षर किती आहेत, 5 अक्षर आहेत. ओके, सो हाऊ मेनी डिजिट्स आर देअर, 5. ओके, सो अक्षर किती आहेत टोटल, 5 आहेत. तर आता मला सांगा, 1, 2, 3, 4, 5, ठीक आहे. आता ए आणि ईच्या काय पोझिशन्स आहेत, तो का म्हणतो की दोनच अक्षरे ए आणि ईच्या दरम्यान, आपण फक्त पकडूयात की कुठं इथे ए आणि इथे आहेत, उरलेला पोझिशन किती रे, 3. इथे ते शब्द मावतील, किती फॅक्टोरियल वेणी, 3 आहे तर 3 फॅक्टोरियल वेणी, आणि ए आणि ई इथे आहेत, पण ए आधी की बी आधी, आपण ए ई घ्या किंवा ई ए घ्या, हे दोन हे काय आपसामध्ये दोन दोन फॅक्टोरियल नाही, तीन फॅक्टोरियल कोणते, दोन फॅक्टोरियल किती होतात, 3 फॅक्टोरियल म्हणजे किती, 6. आणि साईन दोन्ही काय, 12. ओके, सो साईन दोन्ही काय, हां येस, तर दोन आहे, तर ए आणि ई म्हणजे किती, 6, आणि संभाव्य रचना किती, 4. 3 फॅक्टोरियल आहे ना, अरे अक्षर किती, 5च आहेत ना, 5 मध्ये दोघांची पोझिशन समान आहे आणि दोघांच्या 3 रचना होतील ना, त्याच्यामध्ये 2 फॅक्टोरियलच आहेत, 2 आणि 3 3 फॅक्टोरियल, 12 यायला पाहिजे. हां येस, ओके, 24 कसं काय, 12 असेल कुत्र चेक. ओके ठीक आहे, हो अभी तरी चेक करतो एकदा पुन्हा त्याच्यामध्ये, मला फक्त एकदा लेक्चर नंतर दाखवा आपण कोणते कोणते डाऊट सांगितले. हा, झेडा एक्सचा भाऊ आहे का, येते का रे उत्तर, भावंडे, भावंडे म्हणजे सिबलिंग्स, सिबलिंग्स म्हणजे आपण ते भाऊ की बहीण माहिती पडत नाही ना, नाही येत ना, मग हां भाऊ आहे की नाही आपण निश्चितपणे सांगू शकतो का, आपण निश्चितपणे सांगू शकत नाही, म्हणून उत्तर काय येईल, पुरेशा नाहीत. बघा, एक्सचा वायचा भाऊ आहे आणि वाय काय आहे, झेडचा भाऊ आहे, बरोबर आहे ना, पण याच्यावर नंतर आपण दुसरं जर बघितलं, एक्स वाय झेड ही भावंडे आहेत, ठीक आहे, अरे पण याच्यावर यक्स हा भाऊ, त्याने काय यक्स हा भाऊ आहे का, यक्स बहीण पाहू शकते की नाही, अरे भाऊ का भावाचा थोडी असतो, बहिणीचा पण असतो की नाही, म्हणून एक्स बहीण पण भाऊ आहे का, पण हे निश्चितपणे सांगू शकत नाही. उत्तर काय, पर्याय क्रमांक 55 उत्तर काय, पर्याय क्रमांक 4. ए बी सी ही 3 ठिकाणे आहेत, 3 एकमेक जोडलेली आहेत, तर ए पासून बी पर्यंत 3 वेगळे रस्ते आहेत, तसेच बी पासून सी या 4 रस्त्याने जोडल्या गेलेले आहेत, तर ए पासून सी पर्यंत 3 वेगळे रस्ते आहेत, तर ए पासून सी पर्यंत किती प्रकारे जाता येईल हे आपल्याला विचारले, यांनी ए पासून सी पर्यंत किती प्रकारे जाता येईल, तर बघा ए टू बी किती रस्ते आहेत रे, 3, आणि बी टू सी किती आहेत,
तो चार त्रिक किती आपण नेहमी काय करतो याच्यामध्ये गुणाकार करतो ना, तर किती उरस झाले 12, आपण लक्षात घ्या हे 12 झाले, पण आणखी ए टू सी डायरेक्ट पण असते ना 3, सो 12 आणि 3 याच्यामध्ये, म्हणून मी थोडा ऍडव्हान्स केलं या प्रश्नाला, तर किती झालं 15 रस्ते, सो दॅट्स द आन्सर इज ऑप्शन नंबर 3। हां 57 57 बघा, हां याच्यामध्ये काय 20 नंतर काय झाला 10 म्हणजे गुणिले अर्ध झालं म्हणजे 0.5, नंतर 10 नंतर पुन्हा 10 राहिलं म्हणजे काय गुणिले 1, 10 नंतर 15 झालं म्हणजे काय गुणिले 1.5, 2, 2.5, 3 असं आहे ना त्याच्यामध्ये। हां मग 75 मग 2.5 आहे, 30 गुणिले 2.5 म्हणजे 75, मग 75 गुणिले काय होणार 3 ना, 0.5 वाढते ना प्रत्येक याच्यामध्ये, मग उत्तर काय होणार 225, पर्याय क्रमांक काय 4। फिफ्टीट बघा, ए बी सी डी ई एफ जी असून ओळखपत्राचा क्रमांक असून अक्षर हे भिन्न अंकासाठी अंकित केलेलं आहे, ए बी सी डी काहीतरी अंक येतो म्हणतो 1, 2, 3, 4, 5, 6, 7 ठीक आहे। हां तर तो काय म्हणतो की असं असेल असे नाही, जो 9 ने विभाज्य आहे तो क्रमांक कशाने विभाज्य आहे रे, 9 ने विभाज्य आहे, उजवीकडून पहिला अंक काढून टाकला तर येणारा क्रमांक 6 ने विभाज्य होतो, बरोबर आहे। तर आता तो म्हणतो की उजवीकडचा पहिला क्रमांक जर का, पहिले तर हा क्रमांक 9 ने विभाज्य आहे, आता 9 ने विभाज्य असलेली संख्या म्हणजे काय, नऊची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे, संख्येला किती भाग गेला पाहिजे, बेरजेला 9 ने भाग गेला पाहिजे। हा आता ती 6 ने विभाज्य, 6ची डिव्हिजिबिलिटी काय आहे, 2 आणि 3 ने भाग गेला पाहिजे, बरोबर आहे ना। हां मग जर का जी आपण जर बघितलं तर इथे जर आपण बघितलं तर जी काढून टाकला तर तो 6 ने विभाज्य होतो, म्हणजेच काय मग आता 6 ने विभाज्य होणार आहे, तर मग आता 2 आणि 3 ने भाग गेला गेला पाहिजे, तर म्हणजे एकक स्थानी तर 2 किंवा 4 किंवा काय 8 येणार इथे एफ च्या याच्यामध्ये, ठीक आहे। हां तर आता जी ने भाग गेल्यानंतर क्रमांक 3 ने विभाज्य होतो, तर याचा अर्थ काय, जीची किंमत किती आहे, 9च होईल, ओके, जीची किंमत काय होणार 9च्याशिवाय दुसरी कुठे किंमतच होऊ शकत नाही, तेव्हाच ते 3 ने विभाज्य होणार आहे, लक्षात घ्या। हां मूळ क्रमांक तो एफ जी अंक काढला तर 5 विभाज्य होतो, म्हणजे ईची किंमत काय, अरे म्हणजे इथे हा जर आपण बघितलं एफ जी काढून टाकला तर इथे ई येतो ना, ई 5 विभाज्य म्हणजे एकच स्थानी एक तर 5 असेल किंवा काय 0 असेल, 0 संख्या आहे का, नाही आहे, म्हणजे ई ही संख्येची किंमत काय 5। ई एफ जी हे 3 अंक काढून टाकले तर इथे जो डी आहे तो कशा येणार, तो 4 ने विभाज्य होतो, 4 ने विभाज्य म्हणजे संख्या काय, तर शेवटचे 2 अंक जे त्याला ते काय असले पाहिजे, त्याला 4 ने भाग गेला पाहिजे, मग आता जर 4 ने भाग जर जायचा असेल तर डी ची व्हॅल्यू काय, अगेन 2, 4 किंवा काय 8 असली पाहिजे, त्याच संख्येला काय जातो 4 ने भाग जातो, ओके। हां कळलं का तुम्हाला, इथे डी ची व्हॅल्यू काय 2, 4 किंवा 6 असेल, मूळ काय उजवीकडून 5 अंक काढून टाकले तर 2 ने विभाज्य होतो, मग आता ए बी हा काय 2 ने विभाज्य आहे, बरोबर, मग बी चे संभाव्य मूल्य अगेन काय 2, 4 किंवा काय 8 आहेत, याचा अर्थ एफ डी बी हे समंक आहेत आणि ए सी जी हे काय होतील, विषम अंक होतील, ओके। फार डिफिकल्ट प्रश्न आहे। हां आता सी डी प्लस डी ई प्लस ई जे त्याची त्यांनी किंमत विचारली तर ई म्हणजे किती आहे रे 5 आहे, नवे आता डीचं मूल्य किती येतं 2 येतं आणि सीचं मूल्य काय असेल, मग एकच उरतं, सीचं मूल्य काय असेल 1 असेल, सो आपण जर का बघितलं तर मग सी प्लस डी प्लस ई 1 अधिक 2 अधिक 5 म्हणजे काय होतं, याची बेरीज 8 येते, पण असा प्रश्न एकदम सोडवत बसू नका, काय करायला स्किप करा अशा इतक्या प्रश्नांना। आता नेक्स्ट काय, नेक्स्ट आलं तुम्हाला ते धावायला सुरुवात केली, मग हे इतके झाला हे झाला हे झालं वगैरे, बी आणि सी मधलं अंतर किती, किती अंतर येतं यांचं, 100 येतं ना, आणि दोघं सोबत 50 आले, मग नंतर हा 40 झाला, इकडे हा काय झाला 60, नंतर पुन्हा इकडे 50 झाला आणि हा पण इकडे काय आला 50, दोघांमधलं अंतर किती येईल 100, हे सॉल्व केलं की नाही तुम्ही, हे तर सोपं होतं ना, 50 दोघं बघा आणि ते दोघं एकत्र 50 एकाच दिशेने धावले, नंतर एका बिंदू अशी येऊन पोहोचनंतर डी एक्स उजवीकडे आणि 60 मिनिट धावला, तसं वाय डावीकडे म्हणाला 40 मिनिट धावला, त्यानंतर अगेन हा 50 मिनिट धावला, वाय पुन्हा 50 मिनिट धावला, तर किती अंतरावर आहे, उत्तर काय, पर्याय क्रमांक 1। हा एकूण रक्कम काय त्याच्यामध्ये, तर हा 1800 बिल आहे 50 रुपयांच्या नोटाच्या स्वरूपात दिले, तर पुढील विधाने आहेत। हां तर तो काय 50च्या 25 नोटा आणि राहिलेल्या 20 आणि 10च्या मिळून नोटा वापरल्या, ओके, बिल पेड केलं त्यांनी, तर मग मला 50च्या 25 नोटा जर आपण वापरल्या तर किती होतात 1250 रुपये होतात, उरलात किती 590 रुपये। आता 590 ही रुपये जी आहे, ओके, हे आहेत आपल्या याच्यामध्ये,
आणि ही जी रक्कम आहे ना ही 590 रुपये, आणि आता 25 नोटा आपण वापरल्या, त्याकडे नोटा किती येतात, 50च आहेत ना, तर 590 रुपये तुम्ही 10 आणि 20 किती कॉम्बिनेशन घ्या तुमचे, त्याच्यामध्ये 590 होऊ शकतात का? अरे 25 नोटा घ्या आणि 20 यांनी जरी घेतले आपण तरी किती रुपये होतील तुमचे, 500 रुपये होतात ना, तर 590 होऊ शकतील का ती रक्कम? नाही. हां, नेक्स्ट जर का आपण बघितलं तर विधान ब नुसार 20 रुपयाच्या 35 नोटा म्हणजे किती होणार, जाणार आहे 700, बरोबर आहे. तर 700 घेतले तर जाणार किती, 1140 रुपये. आता 1140 रुपये जर आपण बघितले तर त्याच्यामध्ये 20 × 10 = 100 आणि हे 1740 आहे, तर आता 30 रुपये 50 रुपये तरी सुद्धा भरत नाही आहे, म्हणून कसुद्धा चुकीचं आहे. तर इथे उत्तर काय येतं, मग तिन्ही चुकीचे आहेत, म्हणून हे कुठलंच काही शक्य होत नाही. ओके, तर कुठलेही हे ऑप्शन शक्य होत नाही याच्यामध्ये. ठीक आहे, किती वेळ झाला आहे रे, 7:15. ओके, फक्त पॅसेज घेऊन घ्यायचे आत्ताचे की थांबू काय, ओके. नाही, मी तुम्हाला आधीच सांगितलं ना, आता काही जास्त एक्सप्लेन करण्याची गरज नाही, फक्त UPSC च्या मागचे जे काही 5-7 वर्षाचे पेपर येतात ते फक्त तसे तसे सोडून घ्या, ते पेपर आहेत तेवढेच ते बघा, आणि बाकी MPSC फोकस जास्त CSAT राहू द्या त्याच्यामध्ये. हां, आता बघा ते पुढे जर आपण पॅसेज जर बघितला 61-77 मध्ये आपण बघा, याच्यामध्ये 61-67 काहीतरी पॅसेज जर बघितलं, उत्तरे द्या त्याने म्हटलेले. हां, मग आता तो काय म्हणतो याच्यामध्ये, हक्क आधारित आता भारत वाटचाल करत आहे, बाजार शक्तीमध्ये वाढ केलेली आहे, भारत दोन्ही एकत्र साधण्याचा प्रयत्न करत आहे. आता हे पॅसेज थोडे सोपे आहेत त्याच्यामध्ये. हां, तर आता तो निम्न उत्पन्नामध्ये कंपन्यांना पैसे देण्यास तुम्ही भाग पाडू शकता याच्यामध्ये, हे म्हणता येईल का आपल्याला, कंपन्या पैसे देणार, हक्क आधारित प्रचलित बसलेली भूक हेच आहे संकल्पनेत, भूके दुरेक्षणून बाजार रेषेकडे भारताची आर्थिक स्थिती सुजापदार, हे आपण सांगू शकतो. उत्तर केले परिक्रमांक 2, की तुम्ही असं इतके लोक इकडे मरत असताना भूकेने हे असताना तुम्ही आपण हे करू शकता का? नाही. हां, आम्ही सर्वोच्च उंचीवर जाऊन काय तंबू लावला, मग तिथे जाऊन आपण श्वसनासाठी पुरेशी हवासुद्धा मिळत नव्हती, 5 पट अधिक वेळ लागला आम्हाला इथे जायला, असं तंबू लावण्या तात्पर्य कोणते, ते जगातील सर्वोच्च पर्वतावर शिखरावर पोहोचते नाहीत, ते वेळेत चढून गेले की त्यांनी तंबूच लावला नव्हता, तंबू लावला लावला नव्हता म्हणतील का? आतंक कोणीच्या वेळेला उंची चढून गेले नव्हते, ठीक आहे, होल ठेवूयात, अजून पण असं म्हणता येत नाही, पण सर्वोच्च उंची त्यांनी जाऊन लावला ना. हां, नंतर ती हां इथे हलकी हवा होती, तिथे बूट काढले होते मी पण तेले, तेथे अनेक गिर्यारोग होते म्हणून मोठ्या तंबूची गरज होती. सो बेटर उत्तर काय, पर्याय 3च, एक फीड बस काहीतरी होते म्हणजे इंटरलेट, बाकी तर काय आपण सांगू शकतो का? नाही. हां, त्यानंतर तो नेक्स्ट काय, तो 14.5 महिने जो आहे देहरातून तुरुंगात होतो, मग तसं झालं तो तुम्हाला ते घर हे झालं होतं, सगळ्या गोष्टी मला हे झाल्या होत्या, त्याचं काय महत्त्वाचं लेखकाचं सांगण्याचं उद्देश काय तुम्हाला, की अस्वाभाविक परिसरात सुद्धा आपण संगणना अंगणवाडी घेणं काय शक्य आहे, हे त्याला मेनली तुम्हाला सांगायचं तात्पर्य आहे. कशामध्ये? नाही, तुरुंगाच्या स्थितीबद्दल तो भाष्य नाही करतोय, तो त्याच्या ह्याच्याबद्दल बोलतोय की मी कशाप्रकारे ते त्याच्यामध्ये राहिलो, मग त्याच्यात ती स्थिती होती, बरोबर ना. सो त्याच्या महत्त्वाची कल्पना काय आहे त्याची, त्याची हे की तो 14.5 महिने राहिला, की त्या आणि तो स्वतःच त्याचा काय झाला, भाग बनला. सो ही बिकम्स द पार्ट अँड पार्सल, तर त्याचा म्हणण्याचा उद्देश काय, की इतकी खराब परिस्थिती त्याच्यामध्ये पण त्याचा तरी तो भाग बनला आणि आपण काय त्याला ॲडजस्ट करून घेऊ शकतो याच्यामध्ये. हां, नेक्स्ट, कृषी उत्पन्नाचं बाजारपेठेत अर्थव्यवस्था आहे वगैरे, मग सबलीकरण करण्याची गरज आहे, बरोबर आहे, कृषी उत्पादनात वाढ होईल, बरोबर आहे, पिढून करण्या बाजार सुरक्षा भेटेल त्यांना, बरोबर आहे. अरे बाजारपेठेत अर्थव्यवस्था आहे ना, बाजारपेठेत म्हणजे मग त्याच्यामध्ये काय, बाजारपेठेत मग काय, बाजारपेठेविरुद्ध त्यांना काय, बाजारपेठी व्यक्तीवाद विरुद्ध आपले सुरक्षण करण्यासाठी ते काम करतात आहे उत्लेखित. हां, अतिरिक्त उत्पादन, अतिरिक्त गरजेपेक्षा जास्त उत्पादन का? नाही, म्हणून उत्तर केलं अ ब क. हां, नेक्स्ट, नायजेरियातील तेल गळती जी आहे ती नेहमीच घडणारी घटना आहे, त्यामुळे तेलात दूषित पाणी वापरले जाऊ शकते, तसेच दूषित हवेचा श्वास घेतला जाऊ शकतो, त्यामुळे दूषित अन्नपदार्थ हे मासे तेथील लोकांकडून खाल्ले जाऊ शकतात, हे सगळं होऊ शकतं. नोंदवले की संचयन क्षमता राहते, विषारी बनतात हे मासे, अगेन त्यामुळे धोका निर्माण करतो. कोणता महत्त्वाचा मुद्दा आहे, तंत्रज्ञानाचा विस्तृत वापर करणे,
पीएमए मिशन संपूर्णपणे बंदी घातली गेली पाहिजे सर, नाही संपूर्ण हां येस, त्याच्यामुळे काय अतिशय चिंतेची बाब आहे, कारण पूर्णतः सिक्वेन्सच तो म्हणतो त्याचा हे होणार आहे. हां नेक्स्ट, एकदाच वापरले जाणारे प्लास्टिक हा प्लास्टिकचा प्रामुख्याने वापरला जाणारा प्रकार आहे. जगभरातील अब्जावधी लोक या प्लास्टिकचा सर्रास वापर करत आहेत, परंतु प्लास्टिकमुळे पृथ्वीला निर्माण होणाऱ्या धोक्याची त्यांना कल्पना नाही. स्वस्त टिकाऊ असल्यामुळे त्याचा वापर निष्क्रियतेच्या समुद्रात टाकून देणे हजारो जीव मृत्युमुखी पडत आहेत. म्हणून भविष्यात मानवजात आणि याचा पर्याय शोधून काढण्यासाठी प्रश्न निर्माण झालेला आहे, कोणते गृहितक योग्य होईल. ओके, हो सहसा हे घेतात, तसं तर नसलं पाहिजे ॲक्च्युली, पण हे घेतात त्याच्यामध्ये. म्हणजे जसं यू पी एस सी लॅपटॉप बघितला ना, तर ते त्याच्यामध्ये त्यांनी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. तसं तर अझम्पशन जर आपण बघितलं ते इंटरनल घेतलेलं पाहिजे त्याच्यामध्ये, पण यांनी असं घेतलेलं आहे त्याच्यात. ओके, एकदा सपाटी लागणार प्लास्टिकच्या वापरामुळे पृथ्वीचे आयुष्य कसे धोक्यात आणले जाते याची लोकांना माहिती नाही आहे. बरोबर आहे, परंतु लोकांना माहितीच नाही याची मेन्शन आहे ना ही गोष्ट, थेट त्यांनी सांगितलेलं आहे त्यामध्ये की लोकांना कल्पना नाही आहे, धोक्याची कल्पना नाही म्हणजे काय माहिती नाही ना. हां, सागरी जीवित संरक्षण याचा संबंध एकदाच आपण प्लॅस्टिकच्या उत्पादनाशी येतो. बरोबर आहे, हां, जर आपण प्लॅस्टिक सतत केलं कोणी कोणी जिवंत राहणार नाही, एकदम म्हणू शकतो का आपण असं? नाही. हां, सो एक आहे. हां नेक्स्ट बघा, हां ते घेऊन घ्या. हो येस, कारण ॲक्च्युली गृही अझम्पशन म्हणजे तर अझ्युम केलेलं असतं, थेट मेन्शन नसतं त्याच्यामध्ये. पण जसं यू पी एस सीचा ॲप्रोच आहे की त्यांनी ते याला कन्सिडर करतायत करेक्ट असं. 8 पेनांची वृत्ती 75 रुपयामध्ये केल्यानंतर दुकानाला 25% तोटा झाला, तर 24% नफा मिळवण्यासाठी अच्छा फक्त पैसे घेऊन घ्यायचे, प्रॉब्लेम्स नंतर डिस्कस करायचे का? हां ठीक आहे. हां तर पॅसेज घेऊन घेऊयात. हां हे पॅसेज शेवटचे जे 5 पॅसेज आहेत, हां आत्ताच्या आत ही झाले ना स्लॉट, तो मी फ्रेम केलेला होता बऱ्यापैकी, आत्ताचा जो आपण ते 7-8 पॅसेज बघितले ते फक्त. ओके, हां तर आता बघा, हा जे शेवटचे 5 पॅसेज हे आहेत 2015 2015, द रिचेस्ट स्टेट हॅव अ रिस्पॉन्सिबिलिटी टू कट डाऊन द इमिशन्स अँड प्रमोट द क्लीन एनर्जी इन्व्हेस्टमेंट. दीज आर द स्टेट दॅट गॉट इलेक्ट्रिसिटी ग्रो फास्टर अँड हॅव हाय पर कॅपिटल इन्कम. इंडिया इज कॅपेबल ऑफ शेअरिंग इट इज बर्डन ऑफ इको फ्रेंडली फॉर हेल्प बाय जनरेटिंग इट्स ओन इलेक्ट्रिसिटी using the solar panels or even help the poor state finance their clean energy product. It's no secret that the state electricity board which control 95% of the distribution network are in net deep losses. Okay, so discourage the state utility from renewable energy. So most logical and rational assumption ka hai. So to ka hunto ki je srimant rajya tyanchi jawabdari hai ki tyanni carbon emission kay kele paije kami pele paije, clean energy la kay kele paije, promote kele paije. Ha tar नाही, रिच आणि पुअर स्टेट ह्या मेजर कॉज ऑफ, मला सांगा श्रीमंत आणि गरीब राज्यांमध्ये जी डिस्पॅरिटी आहे ती कार्बन इमिशनचं कारण आहे हे कसं काय म्हणता येईल? की श्रीमंत आणि गरीब देशांमधली जी डिस्पॅरिटी आहे ते कार्बन इमिशनचं कारण कसं काय? नाही, तो म्हणतो की श्रीमंत राज्यांनी काम केलं पाहिजे. 3, इलेक्ट्रिसिटी बोर्ड कॅन इम्प्रूव्ह दर फायनान्स बाय एंट्री क्लीन एनर्जी प्रोजेक्ट्स. सर्रास चुकीचं यार, इलेक्ट्रिसिटी बोर्ड कडे तर म्हणतो पैसाच नाही, दे आर नीड डीप लॉसेस. उलट तर याच्यासाठी रिन्युएबल एनर्जीसाठी काय लागतो? जास्त पैसा लागतो, कारण तो म्हणतो की फॉसिल फ्युअल्सपेक्षा रिन्युएबल एनर्जी काय महाग आहे. तर मग मला सांगा की ते कसे काय त्यांचं फायनान्स इम्प्रूव्ह करते त्याच्यामध्ये? होईल का? नाही ना. हां तर मग इथे हे होणार का? तर रिच द पुअर स्टेट ऑलवेज डिपेंड ऑन द रिच स्टेट फॉर इलेक्ट्रिसिटी, ऑलवेज म्हणता येईल का? नाही. तर बेटर उत्तर काय पर्याय क्रमांक 1, आणि पहिली सोडा, रिचेस्ट स्टेट रिस्पॉन्सिबिलिटी कट डाऊन द कार्बन इमिशन प्रमोट क्लीन एनर्जी इन्व्हेस्टमेंट. याचा अर्थ काय? यस मस्ट लीड इन द प्रोडक्शन अँड ऑपरेशन ऑफ द रिन्युएबल एनर्जी. म्हणजे नाही या सगळ्यांचं लॉजिक एकच आहे, असं काही याचं काही हे नाही. हे एक्झाम्पल वाईजच तुम्हाला जावं लागेल. सो जो सगळ्यात मेन मुद्दा महत्त्वाचा असतो ना, तसं बघितलं तर ॲक्च्युली कन्क्लुजन जो आहे तो म्हणजे लेखाचा मेन सांगण्याचं तात्पर्य काय. आपण आता जर आपण बघितलं तर याचा प्रश्न जर तुम्हाला विचारण्यात आलेला असता की विच इज द मोस्ट लॉजिकल इन्फरन्स, तरी उत्तर एकच आलं असतं याचं, कारण दुसरं कुठं पर्यायच नाही ना त्याच्यामध्ये. आणि अझम्पशन जे असतं ते कन्क्लुजनला काय करतं? सपोर्टच करतं. तर शेवटी तुम्ही नेमली सेंट्रल थिंग किंवा मेन मुख्य मुद्दा जर लेखाचा आयडेंटिफाय करण्यावरती जर का थोडं फोकस केलं, तुम्हाला ऑलरेडी या गोष्टी येतील त्याच्यामध्ये. हां, स्टेट अगेन्स्ट द रुरल बॅकडॉप स्टेंच ऑफ केरोसिन इज अ स्टोरी ऑफ द कपल गुरिली अँड मानक हू हॅव हॅपीली मॅरिड फॉर द सेव्हरल इयर्स बट डू नॉट हॅव अ चाइल्ड. तर गुरिली आणि मानकची एक स्टोरी आहे, स्टेंच ऑफ केरोसिन, केरोसिनचा दुर्गंध, कोणी लिहिलेली स्टोरी? फार फेमस स्टोरी आहे.
लिहिली आहे अमृता प्रीतम, अरे फेरी फेमस ऑथर आहे अमृता प्रीतम, माहिती आहे तुम्हाला त्यांची स्टोरी आहे. हां मग मानक काय, मानकला काय मुलगा नव्हता, हॅपीली मॅरिड होता पण मुलगा नव्हता. मग जेव्हा गुलेरी घरी गेली, ते माहिती वगैरे गेली असेल, तर तेव्हा मानकचं दुसरं लग्न लावून दिलं त्याच्या आईने. का? कारण त्याच्या आईला काय पाहिजे होतं, डेस्परेट टू हॅव अ ग्रँडचाइल्ड टू कॅरी द फॅमिली नेम, बरोबर आहे. हां आणि मग जेव्हा गुलेरीला माहिती पडलं तर तिने सेकंड मॅरेज ही पोड केरोसिन, ते तिने स्वतःला केरोसिनी जाळून घेतलं. मानक हार्ड ब्रोकन हे बघून अँड लिव्ह ही डेड मॅन, तो मानव मानक खूप जास्त हार्ड ब्रोकन झाला त्या गोष्टीमुळं. ओके तर जेव्हा त्याच्या सेकंड वाईफला मुलगा झाला तेव्हा मानक स्टेअर्स ॲट द चाइल्ड फॉर अ लॉंग टाईम, लव्ह टेक हिम अवे स्टिंक ऑफ केरोसिन. तर तो जोरेन ओढला मानक त्याच्याकडे पाहून की याला दूर न्या, मला याच्या अंगापासून काय येत आहे, केरोसिनचा दुर्गंध येतो आहे. ओके तर ही खूप सेन्सिटिव्ह स्टोरी झाली ना, सेन्सिटिव्ह स्टोरी आहे. ही सेन्सिटाईज कशाबद्दल करते रीडरला, मेल चाऊन इज अ मॅन इन्फिनिटी, याचा अर्थ काय होतो, पुरुषवाद म्हणजेच काय, की इन्फिनिटी म्हणजे काय, आपलं वर्चस्व गाजवणं, पुरुष वर्चस्व गाजवतो महिलेवर, म्हणजे तिला तिच्या सोबत काही हिंसाचार करतो काय करतो म्हणजे हे, पण असं काय केलं होतं करे त्यांनी त्याच्यामध्ये नाही. लव अँड बिट्रायल तसं बघितलं तर काय त्यांनी नाही धोका दिला, त्याच्या आईने त्याला फोर्स केलं. आणि का फोर्स केलं, कारण फॅमिली नेम कॅरी करण्यासाठी काय केलं पाहिजे होता, मुलगा. याचा अर्थ काय, द इन्फ्लुअन्स ऑफ द पॅट्रियार्कल माइंडसेट, पुरुष प्रधान विचारसरणीचा प्रभाव. द अल्टिमेट एम ऑफ अ गव्हर्नमेंट इज नॉट टू रूल ऑर कंट्रोल बाय अ फियर ऑर नॉट टू डिमांड ओबिडियन्स बट कन्वर्सली टू फ्री अ एव्हरी मॅन फ्रॉम द फियर दॅट ही मे लिव्ह इन ऑल पॉसिबल सिक्युरिटी. इन अदर वर्ड्स टू स्ट्रेंथन हिज नॅशनल राईट टू एक्झिस्ट अँड वर्क विदाउट इंज्युरिटी हिमसेल्फ ऑर दी अदर्स. द ऑब्जेक्ट ऑफ गव्हर्नमेंट इज नॉट टू चेंज द मॅन फ्रॉम अ रॅशनल बिंग्स इन टू द बीस्ट ऑर पपेट. इट कुड इनेबल डेम टू डेव्हलप देअर माइंड्स अँड बॉडीज इन सिक्युरिटी टू इम्प्लॉय देअर रिझन अनचेकड. तो म्हणतो की मेन गव्हर्नमेंट जी आहे ती अशी असली पाहिजे की एक कठपुतलीसारखं बनवलं नाही आलं पाहिजे त्याला, तर माणसाने आपला एक मुक्त विचार केला पाहिजे, मुक्त्यांनी चाललं पाहिजे, तशी गव्हर्नमेंट असली पाहिजे की त्याला कुठलीही भीती नाही राहिली पाहिजे, त्याला सिक्युरिटी मिळाली पाहिजे. पण फक्त सिक्युरिटी ही त्याची अशी नाही की फक्त काही इजा होणार नाही, पण त्याला विचारसुद्धा करता आला पाहिजे, रिझन ऑल्सो त्याचे अनशॅकल राहिले पाहिजे त्याचे, म्हणजे त्याला आपण म्हणतो अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाद त्याला मिळाला पाहिजे. तो व्हॉट इज अ मोस्ट लॉजिकल रॅशनल इन्फरन्स, द ट्रू एम ऑफ गव्हर्नमेंट टू सिक्युअर सिटीजन्स सोशल अँड पॉलिटिकल फ्रीडम. पॉलिटिकल फ्रीडमचा उल्लेख नाही आला लक्षात घ्या, पॉलिटिकल फ्रीडम, पॉलिटिकल फ्रीडमचा काय आहे संबंध आहे का, विचार स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे, पॉलिटिकल फ्रीडम थोडी आहे त्याच्यामध्ये. किंवा ठीक आहे आपण घेऊ पण शकतो, सोशल पॉलिटिकल फ्रीडम पण होल्ड ठेवूया, ठीक आहे. द प्रायमरी कन्सर्न ऑफ द गव्हर्नमेंट इज टू प्रोव्हाइड ऑब्सोल्यूट सोशल सिक्युरिटी ऑल इट सिटीजन. सोशल सिक्युरिटीमध्ये सगळ्याच गोष्टी येतात, ऑब्सोल्यूट सोशल सिक्युरिटी द्या माणसाला, म्हणजे विचार आणि शारीरिक दोन्ही सोशल सिक्युरिटी, म्हणजे ऑब्सोल्यूट सिक्युरिटी. अरे विचाराची सिक्युरिटी आणि फिजिकलसुद्धा सिक्युरिटी ना, हां होऊ शकतं. तर पहिलं किंवा दुसरं दोन्ही पण. द बेस्ट गव्हर्नमेंट इज दॅट अलाउ सिटीजन ऑब्सोल्यूट लिबर्टी. ऑब्सोल्यूट लिबर्टी म्हणजे काय, पाहिजे तसं वागेल प्रत्येक जण असं नाही ना, ऑब्सोल्यूट लिबर्टी नाही, सिक्युरिटी ठीक आहे. गव्हर्नमेंट प्रोव्हाइड ऑब्सोल्यूट फिजिकल सिक्युरिटी, इट्स नॉट ओनली अबाउट फिजिकल, इट्स फिजिकल अँड दी मेंटल बोथ वी नीड. म्हणून बेटर उत्तर परिक्रमांक 2 होईल. और म्युन्सिपल कॉर्पोरेशन हॅव अंडरस्टाफ्ड अँड द इश्यू ऑफ स्किल अँड कॉम्पिटन्सीज पजेस अ ग्रेटर चॅलेंज. तर पहिले स्टाफची कमी आहे आणि त्यांच्यामध्ये पाहिजे ती स्किल आहे का, नाही. आपण बघतो त्याच्यामध्ये नगरपालिकेमध्ये प्रॉब्लेम काय, की स्किल्सची कमी आहे. मग मोस्ट लॉजिकल अझम्पशन काय होईल तो म्हणतोय, द टास्क ऑफ प्रोव्हायडिंग द अर्बन सर्व्हिसेस इज अ कॉम्प्लेक्स इशू विच रिक्वायर द ऑर्गनायझेशनल एक्सपान्शन ऑफ द म्युन्सिपल बॉडीज ऑल ओव्हर द कंट्री. ऑल ओव्हर द कंट्री फक्त एक्सपांड करा, अरे पण त्या स्किल पण पाहिजेत ना. तर याच्यापेक्षा बेटर आन्सर केलं परिक्रमांक 2, अवर सिटीज कॅन प्रोव्हाइड अ बेटर क्वालिटी ऑफ लाईफ इफ लोअर लोकल गव्हर्नमेंट बॉडीज हॅव ॲडिक्युएट स्टाफ अँड विथ द रिक्वायर्ड स्किल्स अँड दी कॉम्पिटन्सीज. सो उत्तर काय परिक्रमांक 2. हां, लॅक ऑफ स्किल स्टाफ इज ड्यू टू द, सो बेटर उत्तर 2 होईल. हां, नेक्स्ट, फ्लॅमिंगोज आर इन लार्ज फ्लॉक्स आर वाईल्ड अँड एक्स्ट्रीमली लॉयल. फ्लॅमिंगो प्राणी कसं एकदम लॉयल आहे, परफॉर्म ते ग्रुप मीटिंग डान्स परफॉर्म करतात, पॅरेंट्सला खूप जास्त त्यांच्या चिक्सचं मुलांचं खूप कौतुक असतं. सो वाईल बोथ फ्लाय फॉर द जेव्हा फूडच्या सर्चमध्ये मेल अँड फिमेल जातात तेव्हा ते आहे गॅदरिंग अँड क्रिचर्स फॉर द प्रोडक्शन ऑफ द बोथ मेल अँड मेल फॉर द सर्च ऑफ फूड. मोस्ट लॉजिकल करोलरी कोणती होईल याच्यामध्ये, पॅसेजची मोस्ट लॉजिकल काय करोलरी काय होणार त्याच्यामध्ये. ओके, आता मास नेस्टिंग इन ऑल स्पीसीज ऑफ द बर्ड. आता ऑल स्पीसीज ऑफ द बर्ड शब्द काय आला, ऑल स्पीसीज म्हणता येईल का, नाही. ओनली बर्ड्स हॅव कॅपॅसिटी, फक्त बर्ड्स हॅव कॅपॅसिटी दुसरं कोणाला नाही आहे हे म्हणता येईल का, डायरेक्ट रिजेक्टेड. ऑल स्पीसीज ऑफ द बर्ड सेट क्रिचर्स ऑल स्पीसीज ऑफ द बर्ड, नाही. उत्तर एकच उरत आहे, सोशल बिहेवियर इन सम स्पीसीज बर्ड्स इन्क्रीज द ऑड्स ऑफ सर्वाइव इन द अनसेफ वर्ल्ड. सो म्हणून उत्तर केलं परिक्रमांक 3. बाकी पर्याय काय तसेच करतात, रद्द होत आहेत. ओके,